पालखीकडून मुंबईत खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर, ज्या भागात खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा प्रकारच्या नोटीसा. मेट्रोची कामं सुरू असल्यानं ठिकठिकाणी खड्डे पडलेत, कारण तिथून अवजड वाहनं जातात, त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं, रमेश भुतेकर यांची प्रतिक्रिया. म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज दाखल, यापैकी 98,508 कामगार घरासाठी पात्र. महारेरामध्ये रिक्त पदं भरा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस, रिक्त पदं वेळेवर न भरल्यानं कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती. एसटीला भाडेतत्वावर ई बस न पुरवणाऱ्या कंपनीकडून 5 महिन्यांचं प्रवासी उत्पन्न वसूल करा, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची मागणी. मुंबईच्या दहिसरमध्ये शिंदेगटाकडून बस स्टॉपच चोरीला गेल्याची तक्रार, तपासात पालिकेनेच बस स्टॉप काढून नेल्याची माहिती, शिंदेगटाकडून अधिकाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. मीरा रोडमधील इमारतीच्या घराचा स्लॅब कोसळला, घटनेत महिला हिला मार लागल्याची माहिती, तर भाईंदरच्या एका दुकानाचा काही भाग पडल्याची घटना समोर, सज्जा कोसळल्यानं दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. विरारच्या मुख्य रस्त्यावर भलमोठं गुलमोहराचं झाड कोसळलं, झाडाखाली असलेल्या अनधिकृत टपरीचं नुकसान. वसईत ॲक्सिस बँकेचं ATM फोडून चोरट्यांनी 4,30,000 रोकड पळवली, नायगाव पूर्वच्या टिवरी राजवाडी रस्त्यावरची घटना. मीरा रोडमध्ये 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, विदेशी महिलेसह एकाला अटक. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार, प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा उभारण्यात येणार, 18 फुटी पुतळा असेल. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ शरदचंद्र पवार पक्षाचं मुंबईत आंदोलन, महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी. PMU च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यातील विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा, विलंबामुळे प्रकल्पाच्या किमती वाढतात, त्यामुळे नियोजित वेळेत विकास कामं मार्गी लावा, अजित पवारांचे निर्देश. महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं, ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 आणि 28 जुलैला दिल्ली दौऱ्यावर, भाजपशासित राज्यांची पंतप्रधानांसोबत बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद. शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढे आठवड्यात होण्याची शक्यता, शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल. भोर मतदारसंघातून काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, चांदेरे यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारीचे संकेत. कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला पत्राद्वारे आदेश, NMC ने अभ्यासक्रमावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पत्र. पूजा खेडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबेदण आणले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्याही सूचना. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचं राष्ट्रपतींना पत्र, पूजा खेडकरांप्रमाणे अनेक जण खोटी दिव्यांग सर्टिफिकेट सादर करून IAS अधिकारी झाल्याचं समोर, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, कुंभार यांची मागणी. सोलापुरात अर्थसंकल्पाविरोधात शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन, अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही असं म्हणत भोपळा फोडून शरद पवार गटाचं 4 हुतात्मा चौकात निषेध आंदोलन. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेचा हलगिनाद मोर्चा, सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांची नियुक्ती रद्द करण्यासह अनेक मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगाव केतकीत दाखल, इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावात पालखीचा आज परतीचा मुक्का. लातूरमध्ये जरांगेंच्या समर्थनासाठी भर पावसात आंदोलकांनी रस्ता अडवला, लातूर सोलापूर महामार्ग अडवून आंदोलकांकडून घोषणाबाजी, काही काळ वाहतुकीचा खोळंबा. परभणीच्या जिंतूर तालुक्यात येलदरीत जलसमाधी आंदोलन, मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन.
हिंगोलीत सोयाबीन पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव, सततच्या ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम. लातूरच्या कासार बालकुंदा ते मिरगाळ रस्त्याची दुरावस्था, एका महिन्यात 78 लाख खर्चून बनवलेला रस्ता हा उखडला गेल्यानं कंत्राटदाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त. लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा अहमदनगरच्या जामखेडमध्ये, मुख्यमंत्र्यांकडून केवळ मराठा समाजाचे लाड पुरवण्याचं काम सुरू असल्याची आंदोलक वाघमारेंची टीका. नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत दादा भुसे यांची बैठक, तात्काळ खड्डे बुजवण्याचे आणि निर्माणाधीन पुलाची कामं वेगानं करण्याचे भुसेंचे अधिकाऱ्यांना आदेश. नाशिकातील वसंतदादा पाटील साखर कारखान्याची विक्री निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, कारखाना पुन्हा एकदा सभासदांना चालवायला देण्यासाठी सर्व पक्षीयांचं आंदोलन. नाशिकमध्ये शरद पवार पक्षाचं निषेध आंदोलन, मोदी सरकारनं सर्वसामान्यांच्या विरोधातील अर्थसंकल्प मांडल्याचा आरोप. शिर्डी ग्रामस्थांचं मंदिर परिसरात आंदोलन, मंदिराचे सर्व गेट भक्तांसाठी खुले करावेत, सर्व गेटवर चप्पल स्टँड तसंच लॉकर्स उभारण्यात यावेत, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. वर्ध्यात विदेशी दारूवर पोलिसांची कारवाई, 6,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चंद्रपूरच्या सावंगी गावात घरात बिबट्या शिरल्यानं खळबळ, 6 तासाच्या थरारानंतर बिबट्याची जंगलात धूम. वर्ध्याच्या सेलूमध्ये केवायसी नसल्यानं 8,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी, बँकांनी मनुष्यबळ भाडवून केवायसी पूर्ण करावी, वर्धा सोशल फोरमची मागणी. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात मिंडाळामध्ये शेतात असताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. शिंदेगटाचे आमदार मंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या राजन तेलींचे बॅनर, वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर मतदारसंघावर दावा करणार असा आशय असल्यानं महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता. कुडाळमध्ये कामगारांना शासनातर्फे मोफत भांडी आणि सेफ्टी किटचं वाटप सुरू असताना गोंधळ, योग्य नियोजन नसल्यानं आणि अर्ज नोंदणीसाठी असणारी ऑनलाईन सेवा ठप्प झाल्यानं ठाकरे गटाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. लोटे एमआयडीसीत वायुगळती, 7 ते 10 जणांना त्रास, नागरिकांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारला, बैठकीमध्ये कंपनीला लागून असलेल्या वस्तीला कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याची मागणी. कणकवलीमध्ये नरवडे नाक्यावरील एका इमारतीचं पत्र्याचं पूर्ण छत रस्त्यावर येऊन कोसळलं, सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.